वडनेर भैरवमध्ये बच्चू कडू यांचे 6 वाजता आगमन होणार आहे. त्यांच्या आगमनासाठी आपण बघू शकता मोठमोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली आहे. भव्य शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. द्राक्ष कांदा पिकांसंदर्भातील विविध समस्यांवरील अडचणी समजून घेऊन त्यावर मार्गदर्शन करण्यासाठी शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यासाठी मोठ्या प्रमाणात जय्यत तयारी केली गेलेली आहे. बच्चू कडू यांच्या आगमनानंतर भैरवचे ग्रामदैवत भैरवनाथ यांचं दर्शन घेऊन ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात येणार आहे. या शेतकरी मेळाव्याचे संध्याकाळी 6 वाजल्यापासून प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज चॅनलवर थेट लाईव्ह प्रक्षेपण होणार आहे. नमस्कार, प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज मध्ये मी दीपक पवार वडनेर भैरव नगरीत आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. आज माननीय आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या प्रमुख उपस्थितीत कांदा व द्राक्ष परिषद शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. तरी ह्या मेळाव्याला मोठ्या प्रमाणात उपस्थिती लागणार आहे. तरी येथील आयोजक प्रहार संघटनेचे यांच्याशी अधिक माहिती जाणून घेऊ. प्रहार संघटनेचे बच्चूभाऊ कडू यांची उपस्थिती आहे. तरी येथील नियोजन कशा प्रकारे केले तुम्ही? आपल्या भारतातील पहिले दिव्यांग मंत्रालयाचे जनक श्री आमदार बच्चूभाऊ कडू यांचं वडनेर वैरव नगरीमध्ये सायंकाळी 6 वाजता आगमन होणार आहे. तरी त्यांची वडनेर गावातून ढोल ताशाच्या गजरामध्ये मिरवणूक काढून मंजुळा मंगल कार्यालय येथे 7 वाजेच्या दरम्यान सभा सुरू होईल. त्या सभेदरम्यान दिव्यांगांसाठी ज्या काही वस्तू वाटप करण्यात येणार आहे त्यांचं वाटप होऊन त्यानंतर पुढील कार्यक्रमाची सुरुवात होईल. तरी या कार्यक्रमामध्ये चांदवड तालुका, दिंडोरी, निफाड सगळ्या नाशिक जिल्ह्यातून 5000+ लोकांची संख्या राहण्याची शक्यता आहे. तरी आपणा सर्वांना पुन्हा एकदा या माध्यमातून मी आमंत्रित करतो की आज सायंकाळी 6 वाजता वडनेर भैरव मंजुळा मंगल कार्यालय येथे सर्वांनी उपस्थित राहावे. दिव्यांग मंत्रालय आपल्या महाराष्ट्र राज्याचे झालेले आहे आणि त्याचे जनक माननीय बच्चूभाऊ कडू हे आहे. आणि लोकांना बच्चूभाऊ का हवे असे वाटतंय, कारण त्याचं कारण असं आहे, सर्वसामान्य जनतेचं काम करणारे महाराष्ट्रात बच्चू कडूच आहे. एक बॉटम लेवलपासून तर एकदम हाय लेवलपर्यंत बच्चूभाऊ गोरगरिबांना सगळ्यांची कामं करतात, त्यामुळे लोकांना बच्चूभाऊ हे हवे असे वाटतात. आणि आज त्यांचं वडनेर नगरीमध्ये एक जंगी स्वागत होणार आहे. 5000 लोकांची संख्या उपस्थित आहे, त्याच्यामुळे एक कार्यक्रमाची चांगली जय्यत तयारी चालू आहे. आणि माझ्या मते तुम्ही नायक पिक्चर बघितला असेल, जसं अनिल कपूरला एक दिवस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री केला होतं, तसं बच्चूभाऊंना जर एक दिवस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री केला तर भातच अलग राहील. हो, असं महाराष्ट्राला पूर्ण न्याय द्यायची ताकद बच्चू कडूमध्ये आहे आणि शेतकऱ्यांना न्याय द्यायची ताकद बच्चू कडूमध्ये. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ऍप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.